भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित विराजमान झाले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. पुढील 74 दिवस न्यायमूर्ती लळित देशाचे सरन्यायाधीश पदावरती कार्यरत असतील. 1983 पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयात ते वकिली करत होते. त्यानंतर ते दिल्लीला आले. तिथं सर्वोच्च न्यायालयातील उत्तम वकील म्हणून ते नावारूपाला आले. 13 ऑगस्ट 2014 रोजी लळित यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपती भवनातल्या सोहळ्याला उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तसंच माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणनाही उपस्थित होते. परफॉर्म द ड्युटी ऑफ माय ऑफिस विदाउट फियर अँड फेवर अफेक्शन ऑर इल विल. छत्रपतींचा विचार म्हणजे